नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंबरदुखीबद्दल माहिती घेणार आहोत कंबरदुखी का होते कंबरदुखी होण्याची कारणं कोणकोणती कौन आहेत कोणकोणत्या कौन वेगवेगळ्या आजारामध्ये कंबरदुखी ही होत असते कंबरदुखीसाठी घरगुती उपाय कोणते करता येतील म्हणजे बघा तुम्ही उठलात सकाळी आणि तुमची जर कंबर जाम झाली असेल तर घरातल्या घरात सोपे उपाय आपण काय करू शकता किंवा कंबर लचकली कंबरमध्ये चमक भरली तर आपण काय करू शकतो आयुर्वेदामध्ये कंबरदुखीसाठी उपचार हे कसे केले जातात कंबरदुखीची अशी कोणती लक्षणं आहेत का की जी लक्षणं जर तुम्हाला असतील तर तुम्हाला लगेच त्वरित त्याचा उपचार करायला हवा या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसा कंबरदुखी हा टॉपिक फार मोठा आहे बोलायचं झालं तर एक साधारणपणे एक तासभरसुद्धा लागू शकतो परंतु जितक्या कमी वेळामध्ये शक्य होईल तितक्या कमी वेळामध्ये हा टॉपिक कवर करण्याचा मी प्रयत्न करतो त्या मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुढे जाण्याआधी मित्रांनो आपण जर आयुर्वेदशास्त्र हे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा त्याच्या बाजूला नोटिफिकेशनचं बेल आयकन आहे ते दाबा आणि ऑल म्हणून सिलेक्ट करा यामुळे होईल काय आमचे जे नवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू यूट्यूबवर ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला लगेच उपलब्ध होतील तसंच आमचे जे काही जुने व्हिडिओ आहेत आम्ही अनेकसे व्हिडिओ बनवलेले आहेत वर वेगवेगळे आजार आहेत त्याच्यामध्ये पथ्य काय करायला हवं आयुर्वेदिक उपचार कसे केले जातात त्यानंतर वेगवेगळ्या आजारांची आयुर्वेदामध्ये काय काय माहिती सांगितलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या यूट्यूब चॅनलवर आहेत संधिवात आहे डायबिटीस आहे अमलपित्त आहे टाजदुखी आहे गुडघेदुखी आहे या सगळ्या बाबतीत माहिती आमच्या चॅनलवर आहे आपण हे सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि त्याप्रमाणे आपला आहार आणि विहार हा ठेवू शकता आता आपण कंबरदुखीकडे बघूया बघा कंबरदुखीकडे पाहण्याआधी आपण कमरेमध्ये काय काय असतं ते बघू कंबर जर आपण बघितली ना तर आपला जो छातीचा पिंजरा आहे आणि आपलं जे माकड हाड आहे ह्यामधला जो प्रदेश आहे त्याला आपण कंबर असं म्हटतो आयुर्वेदामध्ये याला कटी प्रदेश कटी असं म्हटलेलं आहे या ठिकाणी मणके आहेत बघा एक थोरासिक खालचे वटिब्रे आहेत काही आणि लंबर पाच वटिब्रे वटिब्रे म्हणजे मणके हे मणके आहेत आणि मणक्यांच्या बाजूला मांसपेशी आहेत मसल्स आहेत अशा पद्धतीने कंबरेच्या ठिकाणी ती रचना आहे तसं बघितलं तर कमरेचे जे काही मणके आहेत ना त्यांना सपोर्ट तसा ह्या ठिकाणी नाही आहे कमी आहे कारण तुम्ही बघाल खांद्याकडे दोन हाडं आहेत आपली ह्या ठिकाणी नंतर मग हा छातीचा पिंजरा आहे पायामध्ये आपल्या पेल्विकचं बोन आहे पायामध्ये पूर्ण हाडं आहेत तर अशा पद्धतीने कसं त्यांना सपोर्ट आहे पण कमरेचे जे मणके आहेत ना ते थोडेसे त्यांना सपोर्ट नसतो त्यामुळे तुम्ही बघाल की कमरेच्या मणक्यांच्या संदर्भात आजार हे भरपूर होताना दिसतात आयुर्वेदानुसार जर बघितलं तर कंबर म्हणजेच कटीप्रदेश हे वाताचं स्थान सांगितलं आहे आयुर्वेदातला एक ग्रंथ आहे अष्टांग हृदय त्यामध्ये वाघवड ऋषी यांनी एक श्लोक लिहिलेला आहे त्यामध्ये ते असं म्हणतात पक्वाशय कटिशक्ती श्रोत्रास्ती स्पर्शनेंद्रियम स्थानं वातस्य तथापि पक्वाधानम विशेषत याचा अर्थ काय की पक्वाशय पक्वाशय म्हणजे मोठं आतडं आपलं लहान आतडं असतं आणि मोठं आतडं असतं त्यापैकी जे मोठं आतडं आहे ते वाताचं स्थान सांगितलेलं आहे त्यानंतर कटी सांगितलेली आहे कटी म्हणजे आपली कंबर त्यानंतर सक्ती सक्ती म्हणजे आपल्या मांड्या त्यानंतर क्षोत्र क्षोत्र म्हणजे आपले कान आणि स्पर्शनेंद्रिय स्पर्शनेंद्रिय म्हणजे आपली त्वचा तर ही काय सांगितली आहेत ही वाताची स्थानं सांगितलेली आहेत स्थानं म्हणजे वाताचं घर आहे म्हणजे एक प्रकारे तुम्ही म्हणाल की एक अड्डा आहे जेव्हा वात तुमच्या शरीरामध्ये वाढणार आहे तो त्याच्या अड्ड्यामध्ये वाढणार आणि तिथे तुम्हाला त्रास द्यायला चालू करणार त्यामुळे तुम्हाला जेव्हा कंबर दुखी होते कंबरदुखीचा त्रास तुमचा कमी दिवसांचा असेल किंवा अधिक दिवसांचा असेल त्यावेळी तुम्ही लक्षात घ्यायला हवं की कंबरेच्या ठिकाणी तुमचा वातदोष हा वाढलेला आहे आता मी तुम्हाला कंबरदुखीचे वेगवेगळे प्रकार सांगतो बघा बघा कसं असतं कधीकधी आपल्याला आपण काही वजन उचलतो बादली उचलतो तर त्यावेळी आपल्याला कमरेमध्ये लचक भरते किंवा आपण एखादा प्रवास करतो आता तुम्हाला माहिती आहे की आजकालचे रस्ते कसे आहेत रस्ते नुसते खड्ड्यांनी भरलेले असतात आणि त्यामध्ये एस टीने वगैरे प्रवास केला किंवा खाडकूड खाडकूड गाडीमधून प्रवास केला की मग दुसऱ्या दिवशी कंबरही दुखायला लागते तर हे जे प्रॉब्लेम आहेत ना ह्याला मेकॅनिकल बॅकपेन असं म्हटलं जातं मेकॅनिकल बॅकपेन म्हणजे मस्क्युलर बॅकपेन ऐंशी टक्के जी काही कंबरदुखी असते ती मेकॅनिकल बॅकपेनशी संबंधित असते आणि मसल स्पाजम असतो दोन तीन दिवस तुम्ही औषध घेताय गोळा वगैरे घेत आहे इंजेक्शन वगैरे घेत आहे त्यामध्ये ते बॅकपेन जी असते ती बरी होऊन जाते यानंतर आणखी एक कंबरदुखीचा प्रकार असतो तो, तो म्हणजे सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर कंबर एकदम जाम होऊन जाते कंबर जखडते अगदी हलायला डुलायलासुद्धा त्रास होतो हा जो प्रॉब्लेम आहे ना ह्याला इन्फ्लामेटरी बॅकपेन असं म्हणतात इन्फ्लामेटरी लो बॅक पेन असं म्हणतात आता काही आजार आहेत बघा आंबवा तसारखे आजार आहेत रोमॅटाइट आर्थ्रायटिस आहे किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे हे जे आजार आहेत ना याच्यामध्ये सकाळी उठल्यावर कंबर जी असते ती जखडते आणि जसं तुम्ही आंघोळीला जाता आंघोळ करून येता तोपर्यंत मग कंबर ही मोकळी झालेली असते तर ह्या आजारांची ट्रीटमेंट त्यानुसार करावी लागते ॲनकिनोजिन स्मोन्ड्युलाटीस जो आजार आहे ना हा तरुण पुरुषांमध्ये अधिक प्रमाणामध्ये आढळतो म्हणजे सुरुवात त्याची पंचवीस तीस पस्तीस या वयामध्ये होते आणि मग हळूहळू हा त्रास वाढत वाढायला लागतो याची सुंदर आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट उपलब्ध आहे त्यानंतर रोमॅटाड अथरॅटिसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सकाळची कंबर ही जाम होते त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तुम्ही हल्लात किंवा तुम्ही चाललात किंवा तुम्ही खुर्चीमध्ये बसलात आणि उठताय तर अशावेळी कंबर दुखते किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही काम करता काम केल्यानंतर मग संध्याकाळच्या वेळी कंबरही दुखायला लागते अशा प्रकारची जी कंबरदुखी असते ना ती मणक्यांच्या आजाराच्या संदर्भात कंबरदुखी असते आता आपल्या पाठीमध्ये पाच लंबार वटिबरे आहेत मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे जे वटिब्रे आहेत पाच लंबार वटिब्रे किंवा मणके आहेत ह्यांना सपोर्ट तसा नाही आहे सगळं भार जो आहे तो ह्या वटिब्रेवर मणक्यांवर आलेला आहे त्यामुळे ह्या ठिकाणी त्रास अनेक जणांना होत असतो ह्यामध्ये काय होतं की मणके जे असतात ना मध्ये एक गादी असते किंवा डिस्क असते किंवा चकती असते आणि ह्या गादीमध्ये एक जेलीसारखं स्ट्रक फ्लूईड असतं जेली असते एक प्रकारची पाण्यासारखा पदार्थ असतो आणि ह्याचा काम काय असतं की शॉक ॲब्झॉर्बिंगचं काम असतं जेव्हा आपण चालतो किंवा बसतो त्यावेळी एक प्रकारचं जे शॉक ॲब्झॉर्बनचं काम असतं ना तुम्ही गाड्यांमध्ये शॉक ॲब्झॉर्बर बघितला असेल तसंच काम ह्याचं असतं पण जेव्हा ओव्हर यूज होतो किंवा त्यातल्या त्या ठिकाणी वात अधिक वाढतो त्यावेळी काय होतं ती गादी जी असते ना ती नरम बनते त्यातलं पाणी जे असतं ते थे थे कमी होतं आणि मग त्यामुळे ती दबली जाते त्यालाच जा आपण म्हणतो ना स्लीप डिक्स आहे किंवा गादी घसरली आहे किंवा चकती घसरली आहे हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम मणक्यांच्या संदर्भात व्हायला लागतो ह्याच्यामध्ये काय होतं की कंबर हलवली कंबरेला आपण असं हलायला लागलो की लगेच प्रचंड दुखायला लागतं तसंच मणक्यांची मडक्यामध्ये जी गादी आहे ती जर बाहेर आलेली असेल आणि तिचा प्रेशर त्याच्या बाजूला जर नाड्यांवर आलेला असेल तर तुम्हाला पाय दुखायला लागतो त्याला सियाटिका असं म्हणतात आणि कदि कधीकधी ह्या वेदना इतक्या प्रचंड असतात की पेशंटला चालायला सुद्धा जमत नाही पकडून धरून डॉक्टरांकडे घ्यावं न्यावं लागतं आणि मग काही औषध पाणी केले की मग ते हळूहळू बरं होतं किंवा कधी कधी ऑपरेशन्स वगैरे पण करावे लागतात तर हा प्रॉब्लेम जो जो झाला तो मणक्यांच्या संदर्भात कंबर दुखीचा झाला आता आयुर्वेदानुसार जर आपण कारणांचा विचार केला तर त्या ठिकाणी आपण मगाशी म्हणालो मी की वाताचं स्थान आहे वात तुमच्या शरीरामध्ये बिघडला की त्या ठिकाणी तो आपलं आपला उद्योग करणार आहे आपला उपद्व्याप करणार आहे आणि तुम्हाला त्रास देणार आहे बघा कसं होतं कधी कधी बऱ्याच जणांना पोट साफ होत नाही मंडा संडास जे असतात त्याचे खडे हे पोटामध्ये राहतात आणि त्यामुळे पोटामध्ये गॅसेस बनत राहतात आणि हे जेव्हा गॅस पोटामध्ये अधिक प्रमाणामध्ये बनतात त्याचा प्रेशर मग मणक्यांवर येतो आणि ते त्या ठिकाणचे जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये स्पाजम होतं किंवा मणके जे असतात ते झिजायला लागतात आणि त्यामुळे कंबरदुखीही चालू होते त्यामुळे जर तुम्हाला कंबरदुखी असेल तर तुमचं पोट साफ आहे का तुमच्या पोटामधला गॅस व्यवस्थित पास होतोय का तुम्हाला ॲसिडिटी तर होत नाही आहे ना ह्या गोष्टींकडे तुम्हाला नक्कीच लक्ष द्यायला हवं कमरेच्या ठिकाणी जो वात असतो म्हणजे नाभीच्या खाली खाली पायापर्यंत जो वात असतो किंवा जो वाताचा वात प्रकार काम करतो त्याला आयुर्वेदामध्ये अपान वायू असं म्हटलेलं आहे आणि हा अपान वायू का बिघडतो त्याची कारणंसुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलंय शास्त्रकारांनी सांगितलं आहे अपानो वृक्ष गुरु अन्न वेगाघात अतिवाहनेही यान यानासन स्थान चक्रमयुष्य अतिसेवितही म्हणजे काय हा जो अपान वायू आहे तो वृक्ष अन्न जर तुमच्या खाण्यामध्ये जास्त येत असतील तर हा तुमचा अपान वायू वाढणार आणि त्यामुळे तुमची कंबरदुखी होणार आहे वृक्ष अन्न म्हणजे काय कोरडं अन्न कोरडं अन्न म्हणजे काय कडधान्य आहेत बघा सुरमुरे आहेत तर अशा पद्धतीचे कोरडं अन्न ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे अशा प्रकारचं अन्न जे आहे ते तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये वाद हे वाढवणार आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं आहे ते म्हणजे गुरु अन्न गुरु अन्न म्हणजे पचायला जड असलेलं अन्न जे अन्न लगेच पचत नाही आता मांस आहे बघा मासे आहेत किंवा मटण आहे हे गुरु आहेत दूध आहे दूधसुद्धा पचायला जड आहे जे काही गोड खाद्यपदार्थ आहेत हे सगळे पचायला जड आहेत आता हे पदार्थ जर तुमच्या खाण्यामध्ये वारंवार येत असतील रेग्युलर बेसिसवर येत असतील मग हळूहळू तुमचा वायू हा बिघडू शकतो तसंच त्यांनी सांगितलं आहे की अतिवाहन अतिवाहन जर झालं तुमचं तर तुमच्या शरीरातला अपानवायू हा बिघडणार आता बघा अनेक जणांचं काम असतं ड्रायविंग करतात त्यांचं ड्युटीज असते रिक्षावाले आहेत टॅक्सी आहे। वा ड्रायवर्स आहेत किंवा इतर ड्रायवर्स आहेत ह्यांना पूर्ण तासन तास ड्रायविंग करायला लागते तर ह्याच्यामध्ये काय होतं की ह्यांचा अपानवायू हा बिघडतो आणि त्या अनुषंगाने त्यांना मणक्यांचे प्रॉब्लेम आहेत किंवा पाईल्स आहे किंवा पोट साफ न होणे किंवा आतड्यांचे विकार अशा प्रकारचे आजार हे होत असतात त्यामुळे तुमचा प्रवास जर पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर होत असेल रोजच्या रोज तर तुमचा वायू हा बिघडणार आहे तसंच काही जणांचं काम असं असतं की ते एकाच जागी बसून असतात जर तुम्ही पाच पाच सहा सहा तास एकाच जागी जर सतत बसून राहिलात तरीसुद्धा तुमचा वायू बिघडणार आहे आजकाल आय टी इंडस्ट्री आहे अनेक लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर तासन तास काम करत असतात एकाच ठिकाणी बसून असतात ता तर अशावेळी त्यांनी तासभर झाल्यानंतर उठून जरासं थोडंसं फिरायला हवं जर ते एकाच ठिकाणी बसून जास्त वेळ जर राहिले तर त्यांच्या पोटामधला किंवा तेव्हा त्यांच्या नावीच्या खाली अपानवायू जो असतो तो बिघडणार आहे आणि हळूहळू त्यांना मनक्यांच्या संदर्भात किंवा कंबरदुखीच्या संदर्भात त्रास हे चालू होणार आहेत आणखी पण एक सांगितलं आहे की आजकाल अनेक जणांना कसं चालण्याची सवय असते चालणं हा तसा काही वाईट व्यायाम नाही चांगला व्यायाम आहे परंतु जर तुम्हाला कंबरदुखी आहे किंवा कि तुमच्या मणक्यांची झीज झालेली आहे तुम्हाला स्मॉन्डिलायटीचा त्रास आहे आणि जर तुम्ही पाच पाच दहा दहा किलोमीटर चालत आहे तर त्याने तुमचा अपानवायू अधिक बिघडणार आहे कारण श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आहे की चंक्रमयेशच्या अतिसेवितही म्हणजे जे लोक भरपूर चालतात अधिक चालतात पाच पाच दहा दहा किलोमीटर चालतात नॉर्मल तुम्ही एक दोन किलोमीटर चालतं त्याने काही प्रॉब्लेम होत नाही रेग्युलर पण जे अधिक रोज चालतात वर्षानुवर्ष चालतात त्यांच्या शरीरामध्ये अपानवायू बिघडतो आणि मग त्या दृष्टीने तो त्या भागामध्ये म्हणजे आपल्या नाभीच्या आजूबाजूच्या भागामध्ये त्रास करायला चालू करून देतो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथे सांगून देत लेडीजच्या बाबतीतसुद्धा कंबरदुखीचे प्रॉब्लेम हे वेगवेगळे असतात गर्भाशया संदर्भात काही प्रॉब्लेम असतील युट्रसमध्ये काय प्रॉब्लेम असेल फायब्रॉड असेल किंवा पी आय डी किंवा सफेद जाणं पेल्विक इन्फ्लामेटरी डिझिझेस गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होणं व्यजयनामध्ये इन्फेक्शन होणं ह्या गोष्टी आहेत पी सीओडीचे प्रॉब्लेम आहेत ह्या लेडीजचे जे काही गायनॅकच्या संदर्भात जे काही विषय वेगवेगळे प्रॉब्लेम असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कंबर दुखी आणखी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच लेडीजना गर्भाशयामध्ये फायब्रॉइड होतात फायब्रॉइड झाल्यानंतर ते जर समजा मोठे असतील तर आणि ब्लिडिंग जास्त होत असेल तर फायब्रॉइडचं ऑपरेशन करावं लागतं किंवा गर्भाशयाचं निर्हरण करावं लागतं हिस्ट्रेक्टॉमी करावी लागते गर्भाशय काढून टाकावं लागतं असं जेव्हा ऑपरेशन होतं ना त्यानंतर त्या लेडीजला त्यांच्या फुडच्या लाईफमध्ये ना बराच कंबरदुखीचा त्रास होतो किंवा हाडांच्या संदर्भात काही ना काही प्रॉब्लेम हे चालू होतात आता सध्या हल्लीच्या काळामध्ये म्हणजे गेल्या तीन चार वर्षामध्ये हे हिस्टेक्ट्रॉमी होण्याचं प्रमाण हे बरंचसं कमी झालं आहे पण जर तुम्ही पंधरा दहा पंधरा वर्षापूर्वी जर बघाल ना तर बरेच स्त्रियांच्या या झालेल्या आहेत अगदी कमी वयामध्ये तीस पस पस्तीस चाळीस वयामध्येच हिस्टेक्टॉमी झालेलं आहे आणि हे पेशंट आता मी बघतोय तर त्यांना कंबरदुखीचा गुडघेदुखीचा प्रचंड त्रास आहे त्यामुळे तुम्हाला जर हिस्टेक्टॉमीचा सल्ला दिला गेलेला असेल आणि जर तुमचा फायब्रॉइड जास्त मोठा नसेल ब्लिडिंग थोडीफार कमी होत असेल तर तुम्ही नक्कीच जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना संपर्क करा फायब्रॉइड जास्त मोठा नसेल तर त्याचं ऑपरेशन करावं लागत नाही आयुर्वेदिक औषधांनी त्याचं ब्लिडिंग जे आहे ते कंट्रोलमध्ये करता येतं आणि त्या फायब्रॉइडची साईजसुद्धा कमी करता येते तेव्हा हे सुद्धा महत्त्वाचं कारण हे कंबरदुखीसाठी आजकाल दिसून येतं आता आपण कंबरदुखीसाठी घरच्या घरी काय उपचार आपण करू शकतो ते बघूया बघा काय होतं की आपण कधीतरी काय वजन वगैरे उचलतो मग असं मी तुम्हाला सांगितलं की वजन वगैरे उचलल्यानंतर कंबरेमध्ये अचानकपणे लचक भरते चमक भरते तर अशावेळी आपण घरातल्या घरी काय करू शकतो तर अशावेळी तुम्हाला त्या ठिकाणी तेल लावायचं आहे आणि वाळूचा शेक घ्यायचा आहे आता बघा काय करायचं हे तेल कसं बनवायचं ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो एक टोप घ्यायचा ठीक आहे एक टोप घ्यायचा त्याच्यामध्ये एक साधारणपणे एक पाच ते सहा चमचे तिळाचं तेल टाकायचं एक तीन चार लसणाच्या पाकळ्या ज्या असतात त्या ठेचून टाकायच्या थोडासा ओवा पाव चमचा ओवा असतो तो ठेचून टाकायचा आणि पाव चमचं मीठ टाकायचं ठीक आहे हे सगळं तेलामध्ये टाकायचं आणि हलकंसं ते गरम करायचं जसं आपण फोडणी देतो ना त्या पद्धतीने आपण ते तेल गरम करायचं गरम केल्यानंतर मग ते तेल गाळून घ्यायचं कोमट कोमटच ते पाटीला लावायचं ज्या ठिकाणी तुम्हाला कंबर दुखते आहे त्या ते ठिकाणी तेलाने हलक्या हाताने मालिश करायची आणि त्यानंतर वाळूचा शेक घ्यायचा वाळू बघा जी समुद्राची वाळू असते ना रेती असते ना ती फार उपयोगी आहे तुम्ही अनेकजणं फिजिओथेरपी वगैरे करतात बघा कंबर वगैरे दुखली की फिजिओथेरपी करायला सांगितली जाते तर अशावेळी जर तुम्ही वाळूचा जर शेक घेतलात ना तरीसुद्धा फार आराम हा पडत असतो ती वाळू काय करायची तव्यावर गरम करायची तव्यावर गरम केल्यानंतर एक कपडा घ्यायचा आणि मोठा कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये एक साधारणपणे एक दोन तीन मूठ अशी वाळू ठेवायची त्याची पोटली बांधायची आणि पोटली बांधून पुन्हा तव्यावर गरम गरम करून कमरेला शेक घ्यायचा एक पंधरा वीस मिनटं तुम्ही जर शेक घेताय तर नक्कीच तुम्हाला जाणवेल की कमरेमध्ये जे काही जाम झाली होती कंबर ती हळूहळू ढिली पडली आहे तर तेव्हा तुम्हाला जर कमरेमध्ये लचक भरली कमरेमध्ये जर चमक भरली तर हे तेल लावणं आणि वाळूचा शेक घेणं हे तुम्ही करू शकता आणि दुसरी एक गोष्ट बघा तुम्हाला सांगतो की काही आमवाताचे पेशंट असतात मी मग म्हणालो ना की बॅक पेन सकाळी उठल्यानंतर कंबर जखडणे अजिबात उठायला न जमणे हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये इन्फ्लामेटरी पेन असते आणि हा सकाळी उठल्यावर जर तुमची कंबर दुखत असेल तर तुम्हाला तेल लावायचं नाही तर त्या ठिकाणी काय करायचं नुसतं वाळूचा शेक घ्यायचा वाळू घ्यायची मग अशी मग सांगितलं तसं गरम करायची तव्यावर आणि त्याची पोटली बांधायची आणि त्याने एक पंधरा वीस मिनटं शेक घ्यायचा एक दहा बारा दिवस तुम्ही सतत शेक हा घेऊ शकता सकाळ दुपार रात्री तिन्ही वेळा घेऊ शकता यामुळे काय होतं तिकडले जे काही मसल्स असतात ना ते ढिले होतात त्या ठिकाणी दोष जे जम जमलेले आहेत ते रिलीज होतात आणि त्यामुळे तिकडली जी काही कंबर तुमची जखडलेली आहे कंबर तुमची दुखते आहे ती कमी होण्यामध्ये छानपैकी मदत होते तर हे दोन उपाय तुम तुम्ही करू शकता आणखी एक तुम्हाला मी उपाय सांगेन की जर तुम्हाला मणक्यामध्ये त्रास असेल मणके तुमचे झिजले असतील डॉक्टरने तुम्हाला सांगितलं आहे की चकती तुमची घसरलेली आहे किंवा म मणक्यांच्या ठिकाणी झीज झालेलं आहे ऑस्टिओफाईट फॉर्मेशन झालेलं आहे अशा प्रकारचा जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही अवघा स्वेत करू शकता किंवा धारा स्वेत करू शकता आता थोडंसं हे कठीण काम आहे काय करायला लागेल तुम्हाला तुम्हाला तुमच्या आजूबाजूला बघा एरंडाचं झाड असेल किंवा तुमच्या आजूबाजूला निरगुंडी किंवा त्याला कातरलिंगड असं म्हणतात याचं झाड असेल किंवा तुमच्या आजूबाजूला शेवग्याची शेवग्याचं झाड असेल शेवग्याचं झाड असतं बघा मोठं तर शेवग्याचं झाड असेल तर ह्यापैकी कोणतंही झाड जर जा असेल ना तर त्याची तुम्हाला पानं घ्यायची आहेत ही पानं चांगली एवढी एवढी घेऊन यायची ठीक आहे त्यानंतर मोठा टोप घ्यायचा मोठ्या टोपामध्ये ही सगळी पानं आहेत ती टाकायची थोडी कुसकरून टाकायची आणि जर असं मीठ टाकायचं आणि मीठ टाकून हे पाणी जे आहे गरम चा, ते गरम करायचं त्याचा काढा करायचा एक मोठा टप घ्यायचा आणि त्या मोठ्या टपामध्ये ते सगळं पाणी टाकायचं आणि त्यामध्ये कंबर बुडेल ठीक आहे आपल्या नाभीच्या वरती चार पाच बोटं पाणी येईल अशा हिशोबाने त्याच्यामध्ये बसायचं एक पंधरा वीस मिनटं तुम्ही बसायचं आणि त्यामुळे त्या ठिकाणचा जो काही मस आ, मसल पेन आहे ते काही मसल जाम झालेले असतात जेव्हा मणके झिजतात ना तेव्हा बाजूचे मसल असतात ना ते एकदम आकसून धरतात आणि जेव्हा आपण असा शेक देतो ना त्यावेळी ते मसल जे आहेत ते रिलीज होतात आणि पेशंटला वेदनाही कमी होते परंतु हा जो उपाय आहे ना तो तुम्हाला पाच ते सात दिवस सतत करायला हवा सकाळ संध्याकाळसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला खाली बसायला जमत नसेल टपामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की वेदना भरपूर असतात तर त्यावेळी तुम्हाला खाली बसायला जमत नाही मग अशावेळी तुम्ही काय करू शकता की काढा बनवायचा एक मोठा टोप घ्यायचा त्याच्यामध्ये काढा तो बनवायचा आणि एक ग्लास घ्यायचं ठीक आहे एक ग्लास घ्यायचं आणि स्टूलवर बसायचं स्टूलवर बसून कोणाला तरी सांगायचं की ते ग्लास आहे ते पाण्यामध्ये आपल्या टोपामध्ये भिजून बुडून ते पाणी जे आहे त्याची धार जी आहे ती कमरेवर सोडायची एक साधारणपणे एवढ्या अंतरावरून धार जी असते ती कमरेवर हळूहळू सोडत राहायची आणि असा उपक्रम जो आहे तो वीस ते पंचवीस मिनटं करायचं पाणी जे काय तुमचं संपलं असेल तर पुन्हा गरम करायचं आणि पुन्हा शेक घ्यायचा वीस पंचवीस मिनटं जर तुम्ही शेक देणार ना तरच तुम्हाला त्याचा फायदा हा होणार आहे पाच दहा मिनटं शेक दिलात तर तुम्हाला त्याचा फायदा विशेष होणार नाही वीस पंचवीस मिनटं शेक तुम्हाला द्यायला हवा एक पाच ते सात दिवस पुन्हा शेक द्यायचा पाच ते सात दिवसामध्ये जर तुम्हाला आराम पडला तर तिथेच थांबायचं आणि पुन्हा एक चार पाच दिवसाचा गॅप घेऊन पुन्हा शेक देऊ शकता सतत दहा पंधरा दिवस शेक हा देऊ नका तर अशा पद्धतीने हा जो अवघा स्वेद म्हणजे टपामधलं पाणी पाण्यामध्ये बसणं ह्याला आपण अवघा स्वेद म्हणतो आणि जो धारा वेग मी सांगितलं ना की ग्लासाने पाणी कमरेवर ओतायचं त्याला धारा स्वेद मसा असं म्हणतात तर हे स्वेदसुद्धा तुम्ही मणक्यांचे जर तुम्हाला आजार असतील जर तुम्हाला जर झिजले वगैरे असतील तर हे स्वेत स्वेदाचा प्रकार जो आए, तो आहे तो तुम्ही करू शकता जर तुम्हाला कंबरदुखी आहे मित्रांनो कंबरदुखी आहे आणि तुमचं काही निदान झालेलं आहे तुम्हाला स्पॉन्डिलायटीस आहे तुम्हाला ऑस्टिओफाईड त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत किंवा तुम्हाला सियाटिकाचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला मसल प्रेन आहे तर वेगवेगळे आजार आहेत तुमचं निदान झालं आहे आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की याच्यासाठी मी काय करू कडे तेल लावू कोणत्या प्रकारचं तेल लावू की धारा स्वेद घेऊ की वाळूचा स्वेद घेऊ की आ, मी अवघा स्वेद घेऊ काय करू हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल समजून घ्यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला डिटेलमध्ये लिहून सांगू शकता मी तुम्हाला नक्कीच सांगेन की तुम्ही लोकली काय करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तेल लावायचं आहे धारा स्वेद घ्यायचं आहे की वाळूचा स्वेद वाळूचा शेक घ्यायचा आहे हे मी तुम्हाला नक्की सांगेन तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करून नक्की कळवा आता आयुर्वेदामध्ये कंबरदुखीची ट्रीटमेंट कशी केली जाते तुम्हाला थोडक्यात दोन तीन मिनटात सांगून देतो बघा कसं होतं की जेव्हा कंबरदुखी होते त्यावेळी मी मगाशी म्हणालो की वात हा शरीरामध्ये बिघडलेला असतो तर प्रत्येक पेशंटचा वाद बिघडण्याची कारणं ही निर्णायाळी असतात मी वात आपल्या शरीरामध्ये का बिघडतो या सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देतो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर कोणत्या कारणाने तुमच्या शरीरामध्ये वाद बिघडतो आहे तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढलं आहे कफ वाढला आहे त्याच्यामुळे वाद बिघडतोय पोट साफ होत नाही आहे ॲसिडिटी आहे ह्या सगळ्या गोष्टींची कारणं बघून त्यानुसार मग औषधं निश्चित केली जातात जसं आहे सिंहनाथ गुग्गुळ आहे योगराज गुग्गुळ आहे विषतिंदूक वटी आहे वात विध्वंसन रस आहे अशा अनेक प्रकारची औषधं आहेत जी तुमच्या दोषांप्रमाणेही ठरवली जातात आणि त्याप्रमाणे औषधं दिली जातात तसंच कधीकधी काय असतं की मणक्यांचा गंभीर काही आजार असतात मणके बऱ्यापैकी सरकलेले असतात सर्जरी वगैरे सांगितलेली असते तर अशावेळी आम्ही पंचकर्म उपचार करतो पंचकर्म उपचारामध्ये बस्ती हा उपचार असतो बस्ती ही वाताची मूळ चिकित्सा असते कारण मोठ्या आतड्यामध्ये आम्ही औषध सोडत असतो आणि मगाशी मी तुम्हाला म्हणालो की मोठं आतडं हे वाताचं महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे बस्तीमुळे वाताच्या मेन स्थानावर अड्ड्यावर त्याची चिकित्सा केली जाते आणि त्यामुळे पेशंटला बरं वाटत असतं त्याचप्रमाणे कटीबस्ती केली जाते कटीबस्तीमध्ये काय करतात पेशंटला झोपवतात आणि एक उडदाची पाळी अशी तयार करतात त्याच्यामध्ये ते तेल सोडलं जातं आणि त्याला एक अर्धा तास तसंच तेल ठेवलं जातं त्यामुळे काय होतं की मणक्यांमध्ये जी गादी असते त्या ठिकाणी जे जेरीलाईक स्ट्रक्चर जे कमी झालेलं आहे वंगण कमी झालेलं आहे ते वंगण व्यवस्थित होण्याचं काम होतं तसंच पिंडस्वेद आहे पिंडस्वेदामध्ये तांदूळ असतात बघा तांदूळ जे असतात ते औषधाच्या काळामध्ये आणि दुधामध्ये शिजवून त्याचा एक पिंड तयार केला जातो आणि त्याने शेक दिला जातो पत्रपोटली स्वेद आहे अग्निकर्म आहे रक्तमोक्षण आहे बरेचसे उपचार आहेत मित्रांनो कंबरदुखीच्या संदर्भात आयुर्वेदामध्ये हे कंबरदुखीचे उपचार हे पेशंटच्या लक्षणांवरून त्याला त्रास कधीपासून आहे त्याची प्रकृती कशी आहे हे सगळं बघून कंबरदुखीचे उपचार हे केले जातात त्यामुळे तुम्हाला जर कंबरदुखीचा त्रास बरेच दिवसापासून असेल बरा होत नसेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी संपर्क करा आणि यापैकी कोणते उपचार आहेत ते तुम्ही त्यांच्याकडून समजून घेऊन करून घ्या बघा मित्रांनो कंबरदुखीबद्दल मी बरीचशी माहिती आपल्याला सांगितली तरीही तुम्हाला काही शंका असतील काही विचारायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता रात्री नऊ ते दहा या दरम्यान तुम्ही मला फोनसुद्धा करू शकता खाली कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे तुम्हाला एखाद्या नवीन विषयाबद्दल माहिती हवी असेल एखाद्या नवीन आजाराबद्दल व्हिडिओ हवा असेल तेसुद्धा तुम्ही आम्हाला कळू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ही माहिती जर आपल्याला उपयोगाची वाटली असेल तर खाली एक लाईकचं बटन जरूर दाबा आपल्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचू शकतो थांबतो इथेच मित्रांनो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद